नमस्कार मित्रांनो, OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहे मतदान कार्डला मोबाईल नंबर कशाप्रकारे लिंक करायचा आहे। जे काही तुमचं वोटर कार्ड आहे त्याला घरबसल्या तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लिंक करू शकता। त्यानंतर तुमचं जे काही वोटर कार्ड आहे घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून डाउनलोड करू शकता। तर त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर इथं आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल लॉग इन रजिस्टर, यावरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही यूजर नेम म्हणजे मोबाईल नंबर आणि तुम्ही जे काही पासवर्ड क्रिएट केलेलं आहे ते पासवर्ड आणि इथं कॅप्चा दिसत असेल तुम्ही इथून रिप्लेसुद्धा करू शकता। कॅप्चा टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। जर तुमच्याकडे यूजर आय डी आणि पासवर्ड नसेल तर तुम्हाला इथं खाली ऑप्शन येईल रजिस्टर्ड ॲट न्यू यूजर। तर तुमच्याकडे जर अकाउंट नसेल तर तुम्ही यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही नवीन अकाउंट आहे तिथं तयार करू शकता। तर इथं तुमचा जो काही सिम्पली मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे, त्यानंतर इथं तुम्हाला कॅप्चा दिसेल, कॅप्चा टाकून सेंड OTP क्लिक करायचं आहे। तर तुमचं जे काही अकाउंट आहे ते इथं क्रिएट होईल। त्यानंतर तुमचं जे काही यूजर नेम म्हणजे मोबाईल नंबर राहील, त्यानंतर तुम्ही जे काही पासवर्ड इंटर करणार आहात ते जे काही पासवर्ड असेल किंवा तुम्ही इथून फॉरगेट पासवर्डसुद्धा करू शकता। तर इथं तुम्हाला मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकून सेंड OTP क्लिक करून OTP फिल केल्यानंतर तुम्हाला न्यू पासवर्ड क्रिएट करता येईल। तर इथं जे आहे माझे जे ID बनवलेलीच आहे, तर इथं माझा जो काही मोबाईल नंबर आणि पासवर्ड इंटर करून कॅप्चा टाकून लॉग इनवरती मी क्लिक करणार आहे। तर ही जी प्रोसिजर आहे तुम्ही करून घ्यायची आहे। तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल। तर इथून तुम्ही तुमच्या मोबाईलची जी स्क्रीन आहे ते डेस्कटॉप साईड करून घ्यायची आहे, तर जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। तर इथं थोडा रिफ्रेश करून घ्यायचं आहे। त्यानंतर जे आहे तुमच्या वॉटर कार्डला जर मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर तुम्हाला इथे ॲप्लिकेशनचं एक ऑप्शन दिसेल ॲप्लिकेशन फॉर करेक्शन, तर यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर इथं तुम्हाला जे सेल्फच राहू द्यायचं आहे किंवा तुम्ही फॅमिलीसुद्धा इथं सिलेक्ट करू शकता। त्यानंतर तुमचे जे काही डिटेल्स आहे ती तुम्हाला इथं दिसेल। तर इथं आल्यानंतर तुम्हाला इथं काही करायची आवश्यकता नाही, तर एकदम खाली यायचं। त्यानंतर जे आपल्याला सर्वप्रथम वरती आल्यानंतर आपल्याला जे काही करेक्शन करायचं आहे, तर इथं तुम्हाला 2 नंबरचा जे काही ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आपला जो काही मोबाईल नंबर आहे रजिस्टर्ड करायचा आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये करेक्शन करायचं आहे, तर ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर एकदम खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर जे आहे इथं तुम्हाला तुमचे जे काही बेसिक डिटेल्स आहे ते तुम्हाला इथं दिसेल। तर इथं तुम्हाला तुमचा जो काही अशा प्रकारचं दिसल्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबरवरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर एकदम खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला एक मोबाईलचं एक ऑप्शन दिसेल, तर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर इथं तुम्हाला प्लेस टाकायचं आहे। त्यानंतर कॅप्चा टाकून प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला इथं काहीही करायची आवश्यकता नाही। तर इथं तुम्हाला मोबाईल नंबर आणि प्लेस तुमचा टाकायचा आहे। त्यानंतर कॅप्चा टाकून प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे। तर आपले डिटेल्स इथं आपण जे फिल करून घेऊया। त्यानंतर प्रिव्ह्यूवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर तुमच्या अशा प्रकारे जे आहे प्रिव्ह्यू इथं दिसेल, तर इथून तुम्ही चेक करायचं आहे। त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला जे आहे वोटर कार्डला मोबाईल नंबर लिंक झालेला आहे। तर अशा प्रकारे घरबसल्या तुम्ही तुमच्या मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक करू शकता। तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। तर तुम्हाला हा जे का तुमचा ID नंबर आहे ते तुम्हाला इथं व्यवस्थितपणे कॉपी करून ठेवायचं आहे। तर तुम्ही इथून ट्रॅक करू शकता की तुमच्या वोटर कार्डला मोबाईल नंबर लिंक झाला की नाही। तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू। त्यानंतर जे इथून तुम्ही तुमचं जे काही ॲप्लिकेशनचे स्टेटस आहे ज्या की आपण आता फॉर्म फिलअप केला आहे, तर मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्याचं स्टेटस तुम्ही इथून चेक करू शकता। तर आपलं जे काही स्टेट आहे ते तुम्हाला आपलं स्टेट इथं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर जे काही तुम्हाला ID मिळालेली आहे ती ID तुम्हाला इथे एंटर करायचं आहे। त्यानंतर ट्रॅक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। तर आपण जे इथं केलेलं आहे त्यानंतर ट्रॅक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। तर इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला सर्व इथे ग्रीन झाल्यानंतर जे आहे तुमचं ॲक्सेप्ट होईल की रिजेक्ट होईल ते तुम्हाला इथे दाखवेल। त्यानंतर तुमचे जे काही डिटेल्स आहे ते तुम्ही इथून चेक करू शकता। तर अशा प्रकारे जे तुम्ही घरबसलेले मोबाईल नंबर लिंक करू शकता। तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल।